ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. आज कोर्टामध्ये सुनावणी झाली, नेमकं कशा पद्धतीने युक्तिवाद झाला काय सांगाल? माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठाने आज राज्य सरकारला जे सांगितलं आहे ते राज्य सरकारला कान खोलून ऐकलं पाहिजे. ते असं आहे, आझाद मैदानात असतील किंवा आंदोलन स्थळी असतील जे आपला दुखवटा व्यक्त करीत आहेत त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे असं आज माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारून सांगलं. त्याचं कारण असं होतं की कष्टकरी एसटी महामंडळातील कर्मचारी विलीनीकरणासाठी जे आपापल्या पेंडॉलमध्ये आणि आझाद मैदानामध्ये पाऊस पडत होता, मच्छर होते, लाईट नव्हते, आजारी पडत होते, तर माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की या सर्व सुविधा त्यांना पुरवल्या गेल्या पाहिजे आणि ह्याची काळजी घेण्याचं कर्तव्य राज्य सरकारचं आहे. राज्य सरकारला हो म्हणावं लागलं. जे राज्य सरकार आम्ही सांगितलं की लाईट सुद्धा देत नव्हतं, जे राज्य सरकारने आरोग्य सुविधा सुद्धा प्रोव्हाइड केल्या नव्हत्या, न्यायालयाने जे आहे हक्काच्या संबंधातल्या गोष्टी पुरवण्याच्या सूचना राज्य सरकारला दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, आज न्यायालयाने दुसरी एक बाब स्पष्ट केली. आम्ही न्यायालयाला सांगितलं की कशा प्रकारे हा जो दुखवटा आहे हा तोडण्याचा प्रयत्न महिलांवर दबाव आणून, कामगारांवर, कष्टकऱ्यांवर दबाव आणून केला चाललाय. त्यावर माननीय न्यायालयाने सांगितलं की जर आमची तक्रार असेल तर आम्ही करू शकतो स्टॅट्युटरी प्रोव्हिजन खाली. तिसरी गोष्ट, आज आम्ही न्यायालयाला सांगितलं, या न्यायालयाचा आदर राखत आम्ही कमिटी समोर आपलं म्हणणं सादर केलेलं आहे. आज आम्ही न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही कोणतीही चुकीच्या घोषणा आम्ही दिलेल्या नाहीत, आम्ही न्यायालयाच्या आदेशाचं पूर्ण पालन नॉन व्हायलंट पद्धतीनं करीत आहोत. याच्यावर न्यायालयाने जे आहे विरोधी पक्ष म्हणत होते की आम्ही गाडीला दगड मारले, आम्ही म्हणालो स्पष्टपणे हे राणीचं कोर्ट नाही, भारताच्या संविधानाचा कोर्ट आहे असं आम्ही डंक्याची चोट वर न्यायालयात सांगितलं. नुसतं आम्ही तेच सांगितलं नाही तर आम्ही न्यायालयाला सांगितलं सीसीटीव्ही फुटेज मागवा. एकाही कष्टकऱ्याने कुठे दगड मारलेला नाही आणि चुकीच्या घोषणा दिलेल्या नाहीत. न्यायालयाने समाधान व्यक्त केलं. दुसऱ्या बाजूनं कोर्टाला सरकार सांगायला लागलं की आम्ही शाळा चालू होणार आहेत. आम्ही सांगितलं न्यायालयाला ठणकावून, डंक्याची चोटवर सांगितलं तुम्ही कोणताही आदेश पारित करा, परंतु 40 आत्महत्या झाल्यात आणि दोन विधवा भगिनी त्या न्यायालयात उभ्या केल्या. आम्ही या दोन विधवा भगिनी आणि आम्ही राज्य सरकारच्या वकिलाला जे उडून बोलत होते त्यांना सांगितलं या विधवापणाला तुमच्याकडे काय उत्तर आहे. उत्तर नव्हतं, न्यायालयाने संवेदना व्यक्त केली. तर हायकोर्टाबाहेरून आमचे प्रतिनिधी अमेय राणे आमच्या सोबत आहेत. अमेय, या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचा मुद्दा आपण ऐकत होतो. त्यांनी आज कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की एसटी संपामध्ये नक्षली चळवळीचा शिरकाव झालेला आहे. कोर्टामध्ये या मुद्द्यावरून नेमकं काय घडलंय? कविता, सर्वात वृषाली पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपावर आजही तोडगा निघालेला नाही आहे. पुढची सुनावणी ही 20 डिसेंबरपर्यंत तहकूब झालेली आहे, त्यामुळे आता जवळपास पुढचा महिनाभर हा संप